सोलापूर जिल्ह्यात नऊ हजार सहाशे बेचाळीस जणांचे अहवाल प्राप्त झाले आज ग्रामीण भागामध्ये एकवीस जणांचा मृत्यू झाला आहे तर शहरात दोन हजार आठशे त्र्याहत्तर जणांचे अहवाल प्राप्त झाले आज शहरात दोन जणांचा मृत्यू झाला आहे सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील उपजिल्हाधिकारी असणाऱ्या दीपक शिंदे यांचा जो काल निलंबन झाला त्याचबरोबर सोलापूर शहर आणि जिल्ह्यात अनेक उपजिल्हाधिकारी आहेत कामकाज करत असताना या अधिकाऱ्यांकडून कशा प्रकारे लूट होते या आज त्याचा खुलासा आज आम्ही रोखोक माध्यमातून करणार आहे पैसे देणाऱ्या लोकांसाठी एक कायदा आणि पैसे न देणाऱ्या लोकांसाठी सुद्धा एक कायदा आपण बघताय की अनेक उपजिल्हाधिकारी हे अपघातामध्ये मारले गेले अनेक उपजिल्हाधिकाऱ्यांना मोठमोठे आजार झाले चुकीच्या मार्गाने आलेला आले पैसा हे चुकीच्या मार्गालाच घेऊन जातो अँटी करप्शनचा ट्रॅप होतो त्याच्यानंतर त्या कार्यालयात ट्रॅप होत नाही कारण अँटी करप्शनच्या काही अधिकाऱ्यांचे लागे बांधे असतात हे मात्र अनेक ठिकाणी सिद्ध झाले दीपक शिंदेच नव्हे तर दीपक शिंदे बरोबर आणखीन किती असे प्रांत अधिकारी आहे उपजिल्हाधिकारी जे चुकीच्या पद्धतीने कामकाज करतात त्यांची चौकशी झाली पाहिजे जय हिंद लोकप्रधान न्यूज चॅनलच्या रोकटो या कार्यक्रमात मी आपल्या सर्वांचा स्वागत करतो आज रोखोकचा अठ्ठेचाळीसवा भाग आज दिनांक अकरा सहा दोन हजार एकवीस रोजी सोलापूर जिल्ह्यात नऊ हजार सहाशे बेचाळीस जणांचे अहवाल प्राप्त झाले त्यापैकी तीनशे बासष्ट जणांचे अहवाल पुन्हा एकदा पॉझिटिव्ह आले आज ग्रामीण भागामध्ये एकवीस जणांचा मृत्यू झाला आहे तर शहरात दोन हजार आठशे त्र्याहत्तर जणांचे अहवाल प्राप्त झाले आणि सतरा जणांचा अहवाल पुन्हा एकदा पॉझिटिव्ह आला आहे आज शहरात दोन जणांचा मृत्यू झाला आहे सोलापूर शहर आणि जिल्हा जर आपण एकत्र आकडा पाहिला तर एकूण तेवीस जणांचा मृत्यू झाला आहे आज सर्वाधिक रुग्णसंख्या तालुका म्हणून बार्शी तालुका सर्वात पुढे आला आहे तर बार्शी तालुक्यामध्ये आज त्र्याहत्तर रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह सापडले आहे आज मोहोळ तालुक्यातील तांबोळे येथे एकतीस वर्षीय तरुणीचा या ठिकाणी मृत्यू झालेला आहे त्याचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे त्याचबरोबर माळशिरस तालुक्यातील एका सत्तावीस वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे त्याचाही कोविड नाईन्टीनचा अहवाल प्राप्त झाला आहे तो सुद्धा पॉझिटिव्ह आहे त्याचबरोबर आज, आज बार्शी तालुक्यातील जावळगाव येथील शंभर वर्षीय एका आजीबाईचा सुद्धा कोरोना आजाराने मृत्यू झाला आहे आजचा रोखोकचा विषय आहे सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील उपजिल्हाधिकारी असणाऱ्या दीपक शिंदे यांचा जो काल निलंबन झाला त्याचबरोबर सोलापूर शहर आणि जिल्ह्यात अनेक उपजिल्हाधिकारी आहे ते अनेक कार्यालयामध्ये कार्यरत असतात काहीजण प्रांताधिकारी आहेत तर काहीजण आपण बघतोय की भूसंपादन अधिकारी म्हणून कार्यरत असतात आणि कामकाज करत असताना या अधिकाऱ्यांकडून कशा प्रकारे लूट होते ह्या आज त्याचा खुलासा आज आम्ही रोखोकच्या माध्यमातून करणार आहे आपल्याकडे काल आदेशाला दीपक शिंदे नावाचे एक डेप्युटी कलेक्टर होते जे सोलापूरच्या एस एल ओ एक अर्थात भूसंपादन अधिकारी क्रमांक एक या ठिकाणी कार्यरत होते त्याचबरोबर ते प्रांताधिकारी दक्षिण म्हणजे दोन दोन नंबर प्रांत म्हणून त्या ठिकाणी कार्यरत होते आणि त्यापूर्वी दीपक शिंदे हे महसूल जिल्हा जिल्हाधिकारी म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयात कार्यरत होते एक गोष्ट महत्वाची होती की ज्या ज्या वेळेस आपण बघतोय अधिकारी असेल तहसीलदार असेल प्रांताधिकारी असेल ॲडिशनल कलेक्टर असेल हे चार वेगवेगळे पद आहेत आपण बघताय एखादा फेरफार जर मंजूर झाला तर त्याच्या बाबतीत कुठेही कोणत्याही गोष्टी का, का का कारवाई होत नाही किंवा त्याबाबत काही होत नाही परंतु एखादा फेरफार नामंजूर झाला तर त्याला मात्र कारणं द्यावं लागतं आहे आणि ते कारणं कशी असतात हे आपण पाहिलेच आहे आपण बघताय की महसूल खात्यामध्ये एक वेगळी पद्धत अशी आहे की एकाला एक आणि दुसऱ्याला दुसरं नाही म्हणजे ते कसं ते तेही मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो पैसे देणाऱ्या लोकांसाठी एक कायदा आणि पैसे, पैसे, लोकान लोकान पैसे दे न देणाऱ्या लोकांसाठी सुद्धा एक कायदा आहे आपण आहे की अनेक तलाटे आहेत त्या ठिकाणी पैसे घेऊन लोकांच्या खरेदीची नोंदी घेतात आणि ज्या लोकांना लोकांनी पैसे दिले नाहीत त्या तलाटी मात्र एखाद्या व्यक्तींचं जे ना फेरफार जातात परंतु अधिकारी मात्र त्या ठिकाणी त्यांचा फेरफार रद्द करतात एकदा फेरफार रद्द झाला तर त्याची गो त्याची पुढची प्रोसिजर अशी आहे की प्रांताधिकारीकडे जे आहे ना त्याची अपील करावी लागते आणि प्रांत अधिकारीकडे एखाद्या अपिलासाठी नागरिक गेला तर त्या ठिकाणी मात्र जे जास्ती पैसेवाला आहे त्याचा फेरफार मंजूर केला जातो आणि जो गरीब आहे त्याचा रद्द केला जातो असे अनेक प्रकरण आपण पाहिले असेल ऐकले असेल किंवा एखादा प्रकरण तुमच्याबरोबर सुद्धा घडलं असेल हे सुद्धा नाकारता येत नाही परंतु एक गोष्ट महत्वाची आहे की पैसा हा सर्वश्रेष्ठ सर्वश्रेष्ठ नाही आहे आपण बघताय की अनेक उपजिल्हाधिकारी हे अपघातामध्ये मारले गेले अनेक उपजिल्हाधिकाऱ्यांना मोठमोठे आजार झाले अनेक प्रांताधिकारी होते हे वेगवेगळ्या म्हणजे कोविडमध्ये सुद्धा अनेकांचा मृत्यू झाला म्हणजे एक गोष्ट अशी आहे की चुकीच्या मार्गाने आला आलेला पैसा हे चुकीच्या मार्गालाच घेऊन जातो हे या ठिकाणी आपल्याला नमूद आहे आम्ही असं म्हणत नाही की सर्वच उपजिल्हाधिकारी आहेत परंतु अनेक उपजिल्हाधिकारी हे चुकीच्या पद्धतीने कामकाज करतात त्याचं एक जिवंत उदाहरण म्हणून आपण दीप आपण दीपक शिंदेकडे पाहिलं तर वावगं ठरणार नाही दीपक शिंदे हे येसलो एक या ठिकाणी कार्यरत झाल्यानंतर त्या ठिकाणी त्यांच्या कार्यालयावर रेड पडली त्या ठिकाणी एक खाजगी इस्माला ज्यांचं नाव कुलकर्णी होता त्यांना पकडण्यात आलं त्याचबरोबर आणखीन एक व्यक्तीचा ट्रॅप झाला त्यानंतर मात्र त्या कार्यालयात कधीच ट्रॅप झाला नाही एकतरी गोष्ट अशी आहे की ज्या कार्यालयात ट्रॅप होतो आपण यासुद्धा यापूर्वीसुद्धा आपण सांगितलं होतं की ज्या ज्या कार्यालयात एखादा अँटी करप्शनचा ट्रॅप होतो त्याच्यानंतर त्या कार्यालयात ट्रॅप होत नाही कारण त्या कार्यालयातील अधिकाऱ्यांच्या आणि आर आणि अँटी करप्शनच्या काही अधिकाऱ्यांचे लाग्या बांधे असतात हे मात्र अनेक ठिकाणी सिद्ध झालेले आपण विषय आहे दीपक शिंदेचा दीपक शिंदे हे उपजिल्हाधिकारी म्हणून कार्यरत असताना अनेक शेतकऱ्यांची तक्रारी त्या ठिकाणी होते अनेक राजकीय नेत्यांचे तक्रारी होते अनेक लोकप्रतिनिधींची तक्रारी होते परंतु राज्य शासनाच्या काही खालच्या अधिकारी मात्र त्या तक्रारींकडे लक्ष देत नव्हते आता मात्र आपण बघितलं की थेट शासनाचे सचिव असलेले उपजिल्हाधिकारी तथा प्रांताधिकारी दीपक शिंदे यांची उपसचिव महादेव वीर यांनी काल निलंबन केले आणि खरं म्हणजे या गोष्टीचा आणखी तपास आणि चौकशी होणे गरजेचे हे दीपक शिंदे यांनी अनेक वाळू माफियांना पाठीशी घातलं होतं अनेक प्रकरणामध्ये त्यांनी आर्थिक देवाण केली आर्थिक देवाणघेवाण केलीबाबत अनेक तक्रारी त्यांच्याकडे आहे राज्य शासनाकडे जिल्हाधिकारी यांच्याकडे असताना ते तक्रारींचं निर त्या तक्रारींवर त्या तक्रारींवर का कारवाई झाली नाही याचं उत्तर प्रशासनाने देणे गरजेचे आहे दीपक शिंदेच नव्हे तर दीपक शिंदेसारखे अनेक उपजिल्हाधिकारी हे लोकांचे कामे अडवून त्यांच्याकडून पैसे घेतात त्यांना त्रास देतात एखादा निर्णय देण्यासाठी अनेक प्रांताधिकारी जे ज्या लोकांकडे पैसे आहेत ते लोकांच्या बाजूने निर्णय देतात आणि जो गरीब असतात त्याच्या विरोधात निर्णय जातो म्हणजे हे कायद्याला कुठेतरी तळा जाण्याचे काम या अधिकाऱ्यांकडून केलं जात आहे दीपक शिंदेच नव्हे तर दीपक शिंदे बरोबर आणखीन किती असे प्रांताधिकारी आहे उपजिल्हाधिकारी जे चुकीच्या पद्धतीने कामकाज करतात त्यांचीही चौकशी झाली पाहिजे आपण बघताय की यापूर्वीचे सुद्धा एक उपजिल्हाधिकारी होते त्यांनी बोगस दाखला दिला होता शिवाजी जगताप नावाचा त्यांच्यावर मात्र जिल्हाधिकारी असलेले डॉक्टर राजेंद्र भोसले यांनी कोणतीच कारवाई केली नाही याबाबत अनेक तक्रारी प्रहार संघटनेच्या माध्यमातून जिल्हाधिकारी त्यानंतर विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर यांनासुद्धा देण्यात आले होते तेसुद्धा कारवाई केले नाही एका ठिकाणी कायदा सांगतो एखादा व्यक्ती एखादा अधिकारी जर चुकीच्या पद्धतीने जातीचा बनावट दाखला दिला तर त्याला दोन वर्षे सक्षम कारावासाची शिक्षा आहे ते मात्र अधिकाऱ्यांवर होत नाही एखादा व्यक्ती चुकीचा दाखला काढला तर त्याला शिक्षा होती परंतु अधिकाऱ्यांना शिक्षा होत नाही हे मात्र लोकशाहीची शोकांतिका आहे म्हणजे हा राज्य सर्वसामान्य लोकांचं राज्य आहे हा अधिकाऱ्यांचं राज्य नाही आहे अधिकारी मात्र आपल्या सोयीप्रमाणे या ठिकाणी राजकारण करत आहेत ते आपल्या भारत देशासाठी घातक आहे आपण बघत आहे की उपजिल्हाधिकारी दीपक शिंदे यांच्या विरोधात जेवढ्या तक्रारी आहेत त्या सर्व तक्रारीवर त्यांना दोषी ठेवून प्रत्येक तक्रारीची स्पेशल चौकशी करण्यात यावी आणि प्रत्येक तक्रारीचे तंतोतन त्या ठिकाणी लोकांना बोलवून त्यांचे जबाब घेण्यात घेण्यात गे, यावं त्याचबरोबर दीपक शिंदे यांच्या मालमत्तेची सुद्धा चौकशी होणे गरजेचे कारण आपण बघितलं माधववीर डॉक्टर माधववीर जे उपसचिव आहे राज्याचे त्यांनी निलंबनाचा आदेश काढलाय त्या काही ऑडिओ रेकॉर्डिंगचा सुद्धा त्यांनी उल्लेख केले आहे त्या सर्व ऑडिओ रेकॉर्डिंग मान्य उच्च न्यायालयापुढे त्या ठिकाणी सादर केले पाहिजे आणि अशा अधिकाऱ्यांना निलंबन करून चालला नाही तर अशा अधिकाऱ्यांना खात्यातून बडतर्फ करणे गरजेचे एक महत्त्वाची गोष्ट आहे दीपक शिंदे यांनी एक अर्थात भूसंपादन अधिकारी क्रमांक एक तसेच महसूल उपजिल्हाधिकारी म्हणून कार्यरत असताना त्या ठिकाणचे त्याचबरोबर प्रांताधिकारी अक्कलकोट या ठिकाणी कार्यरत असताना ज्या ज्या प्रकरण ते हाताळले त्या सर्व प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे दीपक शिंदे यांनी जो जो ज्या ज्या चुकीच्या पद्धतीने कामकाज केले त्या सर्व कामकाजात कामकाज त्या सर्व कामकाजाबाबत त्यांच्यावर कारवाई होणे गरजेचे परंतु तसे होत असल्याचे दिसत नाही आज एका प्रकरणावर त्यांच्यावर कारवाई झाली परंतु जेवढ्या प्रकरणात ते दोषी आढळतील त्यांच्यावर तेवढ्या प्रकरणामध्ये चौकशी झाली पाहिजे तितक्या वेळा त्यांना निलंबित केलं पाहिजे आणि त्यांना खात्यातून बडतर्फ केलं पाहिजे कारण एक गोष्ट महत्वाची एखादा नागरिक चुकला तर त्याच्यावर कारवाई होती परंतु एखादा उपजिल्हाधिकारी चुकला तर त्याच्यावर कारवाई होत नाही हे योग्य नाही आहे कारण लोकांसाठी निर्माण झालेला हा राज्य आहे परंतु आज मात्र काही अधिकारी या राज्याला बोटावर नाचवण्याचे काम करत आहेत ते चुकीचं आहे दीपक शिंदे असतील किंवा अन्य भूसंपादन अधिकारी असेल प्रांताधिकारी असेल तहसीलदार असेल ज्या चुकीच्या पद्धतीने लोकांचे पैसे घेऊन सामान्य लोकांच्या विरोधात निर्णय देतात धनाढ्य व्यक्तींच्या बाजूने निर्णय घेतात अशा अधिकाऱ्यांची गैर करू नये दीपक शिंदे यांच्यावर कडक कारवाई केली पाहिजे त्यांच्या पूर्ण मालमत्तेची चौकशी झाली पाहिजे आणि त्यांनी केलेल्या आजवरच्या सर्व कामकाजाची चौकशी झाली तर नक्कीच आणखीन सत्य बाहेर आल्याशिवाय राहणार नाही दीपक शिंदे यांनी ज्या ज्या चुकीचे कामकाज केले ते सर्व बाहेर काढल्यानंतर कायद्याचे राज्य निर्माण होईल बाकीच्या उपजिल्हाधिकाऱ्यांवर एक भीती असेल गोरगरिबांची कामे करताना श्रीमंतांकडून निर्णय देणे हे योग्य नाही आहे आणि एक गोष्ट महत्त्वाची आहे सर्वांना सर्व पैसे सर्व मालमत्ता याच ठिकाणी सोडून जायचे परंतु चुकीच्या पद्धतीने चुकीच्या मार्गाला गेलं तर दीपक शिंदे जसं निलंबित झाले तसंच निलंबित इतर प्रांत होणार आहे इतर उपजिल्हाधिकारी होणार आहे तहसीलदार होणार आहे या ठिकाणी नमूद करतो आणि हरामचा पैसा जास्ती दिवस टिकत नाही तो मात्र आपल्याला वाईट मा वाईट मार्गालाच घेऊन जातो हे दीपक शिंदेंच्या प्रकारवरून आपल्याला दिसलेलं आहे तरी सर्व उपजिल्हाधिकारी तहसीलदार असतील त्याचबरोबर मंडळ अधिकारी असतील तलाटे असतील सर्वांना मी विनंती करतो की लोकांना त्रास देऊ नका लोकांचे कामं करण्यासाठी शासनाने तुमची नियुक्ती केली आहे ते विसरू नका नाहीतर उद्या तुम्हालाही त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागणार आहे एवढं मात्र नक्की आणि रोखोकचा अठ्ठेचाळीसवा भाग इथं संपला असं जाहीर करतो धन्यवाद